नमस्कार, मी गणेश। राज्यात दोन सत्ता केंद्रे लोकशाहीला घातक, वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देणे आणि त्यावर नियुक्त्या कोणाच्या करायच्या हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे, परंतु राज्यपाल त्यात हस्तक्षेप करीत आहेत। राज्यात अशा प्रकारे दोन सत्ता केंद्रे तयार होणे लोकशाहीस घातक आहेत। अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली। विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक मंडळांना आणखी मुदतवाढ देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीसंदर्भात राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर चव्हाण यांनी नापसंती व्यक्त केली। वैधानिक मंडळापुढे विदर्भ व मराठवाड्याला काही प्रमाणात विकासासाठी निधी मिळू शकला। मराठवाड्यातून अनेक मुख्यमंत्री झाले, परंतु या विभागाचा विकासाचा अनुशेष पूर्णपणे दूर होऊ शकला नाही, अशी खंत व्यक्त केली। पूर्वीपासूनच राज्यावर पश्चिम महाराष्ट्राचे राजकीय वर्चस्व राहिले, त्याचा अनुभव त्यावेळी आणि आताही आम्ही घेत आहोत। त्यामुळे निधी वाटपात मराठवाडा व विदर्भावर अन्याय झाला, वैधानिक मंडळांची स्थापना ही चूक झाली, असा काही राजकीय नेत्याकडून आता सूर निघत असला तरी या मंडळांचे त्यांनी समर्थन केले। विदर्भ व मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक मंडळांना आणखी मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे, असे मतही त्यांनी मांडले। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।